दूध मसाला प्रत्येक सणाला प्रत्येक समारंभाला। आपण बघताय एबीपी माझा आणि त्या राज्यातल्या पोलिसांकरता एक खुशखबर आहे। पोलिसांना हक्काचं घर मिळावं याकरता सरकारने आता नवी योजना आणली आहे। राज्य सरकार 3 टप्प्यात आराखडा तयार करून ही घरं देणार आहे। या योजनेबद्दल अधिक तपशील जाणून घेऊया आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। राजू, या योजनेचं नेमकं स्वरूप काय? अश्विन पाहतो आपण, पोलिसांच्या घरांचा मुद्दा जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक वेळा जे आहे ते ही मागणी सुद्धा सभागृहात होताना पाहायला मिळत होती आणि कुठेतरी आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जे आहे ती एक मोठी योजना हाती घेतल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये 3 टप्पे मुख्य घेतले जाणार आहे। त्याचा सगळ्यात महत्वाचा टप्पा जो असणार आहे तो शीघ्र टप्पा योजना असणार आहे। हा शीघ्र टप्पा योजना जो आहे तो लवकरात लवकर पोलिसांना घरं मिळाव्यासाठी म्हाडा झोपडपट्टी पुनर्विकास असेल किंवा समूह विकास योजना असेल या प्रकल्पामध्ये तब्बल 25% घरं जी आहेत ती पोलीस दलांसाठी आरक्षित केली जाणार आहेत आणि त्याच्यावरती काम सुरू आहे। दुसरा टप्पा जर आपण पाहिला तर मध्यम मुदतीची योजना आहे, त्यामध्ये पोलिसांसाठी आरक्षित असलेली शासकीय खाजगी जमिनीवरील जे काही विकासक आहेत त्यातून सुद्धा ही घरं दिली जाणार आहे। आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे का जो दीर्घ टप्पा आहे ज्याला वेळ लागणार आहे, मात्र त्यामध्ये मेट्रो स्थानकांचा बहुउद्देशीय विकास करून किंवा एसटी महामंडळाची अनेक जिल्ह्यामध्ये अनेक शहरामध्ये मोठी जागा आहे, शहरातील परिवहन उपक्रम असतील यांची सुद्धा मोठी जागा आहे, अशा ठिकाणी जे आहे ते भूखंडांचा विकास केला जाईल आणि त्यामध्ये काही घरं जी आहेत ती पोलिसांना दिली जातील। हे महत्वाचे 3 टप्पे जे आहे ते राज्य सरकार मांडव या ठिकाणी मांडणार आहेत। मात्र यातील सगळ्यात महत्वाचा जो आहे तो 25% आरक्षणाचा हा सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल। राज्यात एकूण पाहिलं आपण तर 2,43,000 पोलीस आहेत आणि साधारणतः 82,000 निवासस्थानांची गरज आहे आणि त्या दृष्टीने कुठेतरी आता राज्य सरकार निर्णय घेताना पाहायला मिळतंय। अश्विन राजू धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। विश्वविख्यात योगगुरु बाबा राम